ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी ऑनलाईन फोटो काढले शेतामध्ये पिकाचे आणि ते ऑनलाईन पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेकडे दिले, तशा पद्धतीचा अवलंब सुद्धा यामध्ये करण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा करू. निविदा प्रक्रिया कधी इतक्या उशीर होत नाहीत, मार्चच्या अगोदरच त्या पूर्ण केल्या जातात पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या. कदाचित काही तांत्रिक अडचण आहे का तपासून घेतलं जाईल. पंचनामे तातडीनं करायचे आदेश दिलेले आहेत. कृषी यंत्रणा, महसूल यंत्रणा या दोन्ही यंत्रणा फील्डवरती आहेत. हे 350 रुपयाचं अनुदान, जवळपास 13-14 रुपये दर हा शेतकऱ्याला कांद्याला मिळतो आहे, त्यामुळं आता कांद्याची विक्री ही निश्चितपणानं समाधानकारक दरानं होते आहे. निश्चितपणे या बाबतीत महसूल मंत्र्यांशी आपण चर्चा आम्ही निश्चितपणानं करू. मागे जे नुकसानीचे पंचनामे NDRFच्या निकषाच्या दुप्पट आणि 2 हेक्टरवरनं 3 हेक्टरपर्यंत क्षेत्राला जी मदत दिली, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी ऑनलाईन फोटो काढले शेतामध्ये पिकाचे आणि ते ऑनलाईन पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेकडे दिले, तशा पद्धतीचा अवलंब सुद्धा यामध्ये करण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा करू आणि माननीय महसूल मंत्री नक्की याचा सकारात्मक विचार करतील. अनिल जय सिंघानिया याला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रकरणामध्ये ही अटक झाली नाही याची मला कल्पना नाही. मी सकाळपासून सभागृहामध्ये आहे, याची अधिकृत माहिती गृह विभागाकडून घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. एक प्रकार पाहायला मिळतो राज्यामध्ये अनेक ठिकाणी जे शालेय पोषण आहार आहे त्याच्या ज्या तांदळाच्या ज्या निविदा आहेत त्या रखडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मुलांना आधुनिक खिचडी मिळत नाहीये. या बाबतीतली मी संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी चर्चा करतो, कारण हा अचानक आपण आता या ठिकाणी मला प्रश्न सांगितलेला आहे. कारण निविदा प्रक्रिया कधी इतक्या उशीर होत नाहीत, मार्चच्या अगोदरच त्या पूर्ण केल्या जातात पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या. कदाचित काही तांत्रिक अडचण आहे का तपासून घेतलं जाईल, पण माननीय मंत्री महोदयांशी चर्चा करून मुदतीत या निविदा कशा काढल्या जातील किंवा नियोजित मुदतीत प्रक्रिया कशी पूर्ण केली जाईल या बाबतीत आम्ही प्रयत्न करू. पंचनामे तातडीनं करायचे आदेश दिलेले आहेत. कृषी यंत्रणा, महसूल यंत्रणा या दोन्ही यंत्रणा फील्डवरती आहेत, त्यामुळे लवकरात लवकर कदाचित आम्हाला अपेक्षित उद्यापर्यंत प्राथमिक माहिती पंचनाम्याची आमच्याकडे प्राप्त होईल.